महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या गडचिरोली मंडळात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे 85,19,000 रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणी 654 वीज चोरांवर महावितरणने कारवाई केली आहे. वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज विभागातर्फे नवनवीन तंत्रज्ञान आणले जात आहे, मात्र काही वीज चोर त्याहूनही पुढे असून महावितरणच्या डोळ्यात धूळ फेजोकत वीज चोरी करीत आहेत. जेवढी वीज निर्मिती होते त्यापैकी काही प्रमाणात विजेची गळती झाली तरी प्रमाणाच्या अधिक गळती होऊ नये यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी वीज चोरीवर नेहमी लक्ष ठेवून राहतात. वीज चोरीला आळा घालण्यासाठी डिजिटल मीटर बसविले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मीटर घराच्या बाहेर काढण्यात आला आहे. तरीही वीज चोरीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास वीज विभागाला यश प्राप्त झालेले नाही. गडचिरोली वीज मंडळात आलापल्ली, ब्रह्मपुरी व गडचिरोली या तीन विभागांचा समावेश होतो. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तिन्ही विभागातील 654 नागरिकांच्या घरातील वीज चोरी पकडली आहे. या वीज चोरांनी 85,19,000 रुपयांची वीज चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे. ब्रह्मपुरी विभागात 335, गडचिरोली विभागात 176 तर आलापल्ली विभागात 142 वीज चोरींचे प्रकरण उघडकीस आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.